टाकायचा आहे। आपणा सर्वांना 2024 च्या विजयासाठी आपल्याला पेशाने काम करायचे आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी काम करूया। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। धन्यवाद। भाजपाच्या सरचिटणीस माननीय माधवीताई नाईक यांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय श्री अर्जुनजी म्हात्रे यांना करते। केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज भारत सरकार माननीय श्री कपिलजी पाटील यांचा सरपंच ते केंद्रीय मंत्री असा यशस्वी राजकीय प्रवास आहे। हा प्रवास नक्कीच सहज सोपा नाही। अंजूरगावचे सरपंच, पंचायत जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, खासदार आणि आता केंद्रीय मंत्री, आपल्याला मिळालेल्या प्रत्येक पदाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी कसा होईल याला आपण नेहमीच प्राधान्य देत आला आहात। केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना मंजूर करून त्याचा लाभ आपल्या मतदारसंघाला कसा मिळेल यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात। आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये ई लायब्ररी, दुर्गाडी कल्याण जेट्टी प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, शहरातले रस्ते प्रकल्प, पाणी पुरवठा योजना, हवा शुद्धीकरण प्रकल्प इत्यादी अनेक विकास कामं जोरदार सुरू आहेत। केंद्रीय राज्यमंत्री पंचायत राज माननीय श्री कपिलजी पाटील यांना मी विनंती करते की आपण सर्वांशी संवाद साधावा। मोदी @9 देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली महासंपर्क अभियान राबवण्यात येत आहे। त्या महासंपर्क अभियानाच्या महारॅलीच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित तुमच्या माझ्या सगळ्यांचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस सी टी रवीजी, बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणजी, ह्या सगळ्या महासंपर्क अभियानाचे संयोजक प्रवीण दरेकरजी, कृपाशंकरजी, जगन्नाथ पाटील साहेब, आमदार गणपत गायकवाड, निरंजन डावखरे, महेश चौगले, विश्वनाथ पाटील, शशिकांत कांबळे, नरेंद्र पवार, ज्ञानेश्वर म्हात्रे, माधवीताई नाईक, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच वतीने आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं या भिवंडी लोकसभेच्या कल्याण नगरीमध्ये मी स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने धन्यवादही देतो। या पावसाची देवता ही देवेंद्र आहे आणि आपली सभा असल्यामुळे ते आले आणि पावसालाही सूचना करून आले की आजचा दिवस थांब, तिकडे भिवंडी लोकसभेची महारॅली आहे। त्याने आता मला सांगितलं की 22 तारखेला 100% पाऊस पडेल, त्यामुळे 22 तारखेला आपल्या भेटीला, म्हणजे आपला योगाचा कार्यक्रम होऊन आम्ही योगाचा कार्यक्रम इथेच 5000 लोकांच्या उपस्थितीत ह्याच डोममध्ये करणार आहोत, त्यामुळे विशेष धन्यवाद देतो। भाऊ, मी नेहमी सांगतो इतिहास ऐसाही नाही लिखा जाता, मक्खन पे लकीर तो हर कोई खींचता है, जो पत्थर पे लकीर खींचता है उसको दुनिया नरेंद्र दामोदर दास मोदी के नाम से जानती है। आणि म्हणून मोदी हे फक्त नाव नाही, मोदी हे सामर्थ्य आहे, सामर्थ्य स्वप्नांचं, संकल्पाचं, विश्वासाचं,
स्वप्न काय देशाच्या 140 करोड जनतेनी मोदीजींना पंतप्रधान करण्याचं पाहिलं ते स्वप्न आणि संकल्प तो प्रधानमंत्री झाल्यानंतर जनतेच्या मनातला विश्वास या भारत देशाचा कर्ण हा मोदीजींनी केलेला संकल्प आणि विश्वास काय 2014 पासून 2019 पर्यंत जो देशामध्ये विकास झाला आणि या विकासाच्या माध्यमातून भारत देशाची मान विश्वामध्ये इतकी उंचावली त्याची चमक भारतीय प्रत्येक भारतीयाच्या चेहऱ्यावर दिसते तो विश्वास भारतीयांच्या चेहऱ्यावर दिसतो तो विश्वास हे खऱ्या अर्थाने मोदीजींनी केलेलं कार्य आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही म्हणून 2014 पासून 2019 पर्यंत देशाच्या जनतेने जो आशीर्वाद दिला 2014ला प्रचंड बहुमत 2014ला बहुमत 2019ला प्रचंड बहुमत 2014ला जेव्हा पहिल्यांदा सेंट्रल हॉलमध्ये मोदीजींनी भाषण केलं त्यावेळेला अतिशय नम्रपणाने त्यांनी सांगितलं की मी प्रधानमंत्री म्हणून नाही तर देशाचा प्रधान सेवक म्हणून काम करणार आणि त्यांनी ते केलं 2019च्या निवडणुकीला सामोरे जात असताना मोदीजींनी पुन्हा एकदा देशाला आवाहन केलं की मी देशाचा प्रधानमंत्री म्हणून नाही तर चौकीदार म्हणून काम करणार आहे आणि तेही त्यांनी सिद्ध केलं मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामधलं सरकार आणि राज्यामध्ये असलेलं भारतीय जनता पक्षाचं सरकार कुठल्याही सरकारच्या कुठल्याही मंत्र्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही हे मोदीजींनी मी चौकीदार म्हणून काम करणार हे देशाला दाखवून दिलं आणि त्याप्रमाणे काम केलं त्यानंतर कोरोना आपल्याकडे आला कोरोनामध्ये अनेक मुलं अनाथ झाली मला त्यावेळेला केंद्र सरकारकडून रायगड जिल्ह्यामध्ये जायला संधी मिळाली त्यावेळेला प्रधानमंत्री ऑनलाईन जॉईन झाले होते त्यांनी मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की मी आज देशाचा प्रधानमंत्री म्हणून ह्या कार्यक्रमाला उपस्थित नाही कोरोनामध्ये ज्यांची दोन्ही पालकं ही दगावली त्यांचा पालक म्हणून मी आज या कार्यक्रमाला उपस्थित आहे केवढा मोठा विचार सामान्य कुटुंबात जन्मलेल्या मुलांचा कोरोनामध्ये जर पालक गेले तर त्यांचं पालकत्व कोणीतरी स्वीकारलं पाहिजे ही वाट न बघता स्वतः देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्यांचं पालकत्व स्वीकारून खऱ्या अर्थाने देशाला नाही तर विश्वाला एक नवा पायंडा घालून दिला आणि म्हणून आज दुनियेमध्ये कुठेही राहणारा भारतीय असो आज दुनियातला कुठलाही नागरिक असो तो भारत देशाच्या बद्दल बोलताना निश्चितपणाने अभिमान बाळगतो हा अभिमान निश्चितपणाने भारताचा गौरव वाढवणारा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आज भारत आपली सभ्यता संस्कृती परंपरा ही हरवलेल्या परंपरेच्या शोधात भारत देश होता आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री मोदीजी झाल्यानंतर आपली हरवलेली परंपरा असेल संस्कृती असेल विरासत असेल हिचं जतन करण्याच्या दृष्टिकोनातनं मोदीजींनी प्रयत्न सुरू केला त्याचाच एक भाग म्हणून ते मुख्यमंत्री असताना जेव्हा केदारनाथवर आपत्ती आली तर केदारनाथला आपत्तीतून मुक्त करण्यासाठी मोदीजींनी पुढाकार घेतला सोमनाथ मंदिराला भव्य रूप द्यायचं असेल तर तिथेही मोदीजींनी स्वतःहून पुढाकार घेऊन सोमनाथाचं भव्य रूप त्या ठिकाणी उभं केलं देशातलं बुद्ध सर्किट निर्माण करायचं असेल तिथेही मोदीजी पुढे होऊन त्यांनी काम केलं काशी विश्वेश्वराचं कॉरिडॉर असेल त्याच्यासाठीही मोदीजींचं फार मोठं योगदान आहे काल भैरवाचं कॉरिडॉर असेल त्याच्यासाठीही मोदीजींनी योगदान दिलं आणि आपण सगळेच जय श्रीराम अशी घोषणा देतो ती 528 वर्षाची भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची आणि देशा विश्वामध्ये राहणाऱ्या प्रत्येक भारतीयांची जे आस्थेचं श्रद्धेचं आस्थेचं जे स्थान होतं ते रामलल्लाचं राम मंदिर अयोध्येमध्ये बांधून खऱ्या अर्थाने आपली विरासत परंपरा संस्कृती हे जतन करण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वाखाली झालं एका बाजूला आपली संस्कृती विरासत परंपरा हे जपण्याचं काम केलं
आणि दुसऱ्या बाजूला विकासाच्या माध्यमातून देशाला इतक्या उंचीवर नेलं की आज आपण बघतो अमेरिका सांगते आमच्या देशात या, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सांगतात माझ्याबरोबर सेल्फी काढा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बोलतात मोदी इज अ बॉस, त्याचबरोबर एका राष्ट्रात एकाचे राष्ट्राध्यक्ष प्रधान पंतप्रधान मोदीजींच्या पायाला चरण स्पर्श करून त्यांचं दर्शन घेतात, हे कशाचं होतं का? हे खऱ्या अर्थाने विकासाच्या माध्यमातून मोदीजींनी विश्वामध्ये भारताबद्दल जो विश्वास निर्माण केला त्याचं हे खऱ्या अर्थाने होतं का? आणि इतकं सगळं असूनही मोदीजींनी कधीच असं सांगितलं नाही की हा माझा सन्मान आहे, ते अतिशय नम्रपणाने सांगतात की हा माझा सन्मान नाही तर हा माझ्या देशातल्या 140 करोड जनतेचा सन्मान आहे, ही केवढा मोठा विचार आपल्या नेत्याचा आहे, आपल्या प्रधानमंत्र्याचा. आणि म्हणून विकास करताना जनधन योजनेपासून सुरू झालेला हा विकास आज नवीन संसद भवनापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. त्याच्यामध्ये इतका विकास झालेला आहे की या विकासाची यादी जर मी वाचायला गेलो तर मला कमीत कमी अर्धा तास लागेल, म्हणून मी आपला वेळ घेणार नाही. जनधन योजनेपासून सुरू झालं, जर जनधन योजना नसती तर आज आपल्या कोरोना काळामध्ये 20 कोटी भगिनींच्या खात्यामध्ये डायरेक्ट पैसे देता आले नसते. वे मोदीजींनी किती दूरदृष्टीपणाने हा निर्णय घेतला, हा जनधन योजनेचा देशातल्या आमच्या भगिनींना मिळालेला खऱ्या अर्थाने फायदा आहे. मी फार विस्तृतपणाने काही योजना सांगायला जाणार नाही, पण भाऊ मी देशामध्ये अनेक राज्यांमध्ये जातो तेव्हा जे अनुभव मला येतात एक 2-3 अनुभव मी सांगेन. एक आयुष्यमान भारत योजना आहे, आयुष्यमान भारत योजनेचा काल मला एक पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यात अनुभव आला. ह्यापूर्वी मी हरियाणाच्या कर्नालमध्ये गेलो होतो तिथे एक अनुभव आला. आयुष्यमान भारत योजना ही अमेरिकेमध्ये अशाच प्रकारची ओबामाने योजना आणली होती. अमेरिकेची लोकसंख्या 34 कोटी असून तिथे ही योजना यशस्वी झाली नाही, पण मोदीजींच्या नेतृत्वाखाली ही योजना यशस्वी झाली. हरियाणाच्या कर्नालमध्ये मी जेव्हा कलेक्टर ऑफिसमध्ये रिव्ह्यू घेत होतो त्यावेळेला अनेक योजनांचा रिव्ह्यू घेता घेता आयुष्यमान भारत योजनेचा रिव्ह्यू आला. एक आमचा मुसलमान बांधव त्या ठिकाणी आला होता, त्यांनी सांगितलं की मुझे आयुष्यमान भारत योजना का लाभ मिला है, मैं तो घर के कोने में 8 साल से पड़ा था, मेरे दोनों घुटने खराब हो गए थे, मैं चल नहीं पाता था, उठ नहीं पाता था, पैसा नहीं होने के कारण मेरा ऑपरेशन नहीं हो पा रहा था, घर के सारे लोग परेशान थे. इतने में ये आयुष्मान भारत योजना आई, मेरा कार्ड बना, एक एक करके मेरे दोनों घुटनों का ऑपरेशन हुआ. मुझे जिलाधिकारी साहब ने कहा कि आपको आना है तो मैं आज यहां पे आया. भले मैं आया मेरे पैरों पे चलकर यहां पे, लेकिन मेरे पैरों में जो ताकत दी है वो नरेंद्र मोदी जी ने दी है. कितनी मोटी भावना त्या माणसाने व्यक्त केली, एवढं मोठं हे सर्टिफिकेट आहे. परवा मी वाड्याला आम्ही लाभार्थ्यांचं संमेलन घेतलं भाऊ, तिथे एक 8 वर्षाच्या मुलीची ओपन हार्ट सर्जरी झाली आयुष्यमान भारत योजनेची. तिच्या मावशीनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केल्या, त्या मावशीनी सांगितलं की आम्हाला कोण पैसे देणार. ठाण्याच्या ज्युपिटर सारख्या हॉस्पिटलमध्ये एक आदिवासीची मुलगी जाऊन ओपन हार्ट सर्जरीचं ऑपरेशन करू शकते का? ते अशक्य आहे. त्याने असं सांगितलं की आज हिची ओपन हार्ट सर्जरी झाली, माझ्या शेजारी उभी आहे, भले हिचं हृदय आज धडधडत आहे पण या हृदयामध्ये जे कंपन आहे ते नरेंद्र मोदीजींनी दिलेलं आहे. एक आदिवासी भगिनीची ही भावना आहे, एक किती मोठं सर्टिफिकेट आहे ह्या योजनेला. म्हणून ह्या योजना सगळ्या जनजनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सगळ्यांनी निश्चितपणाने आपलं योगदान दिलं पाहिजे. रवींद्र चव्हाण साहेबांनी उल्लेख केला, या ठिकाणी मोदीजींची सभा झाली होती, आपण मेट्रोचं उद्घाटन भूमिपूजन इथं केलं होतं. पूर्वी देशामध्ये 2014 पर्यंत 248 किलोमीटरची मेट्रो होती, आता 860 किलोमीटर झाली. आणि भाऊ जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आपल्या मुंबईमध्ये 20 किलोमीटर होती, आज माझ्या माहितीप्रमाणे 320 किलोमीटर झाली असेल. आमच्याकडे तुम्ही भिवंडी आणि कल्याणला मेट्रो येईल हे आम्हाला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं, आपण ते आमच्या आग्रहाखातर दिली. आज परिस्थिती अशी झाली, ह्या विकासाचा फायदा कसा असतो, हे आमच्याकडचे बिल्डर आहेत ते त्यांच्या प्रोजेक्टचा फोटो एवढूसा लावतात आणि मेट्रोचा फोटो एवढा लावतात. हा विकासाचा खऱ्या अर्थाने लोकांना मिळालेला लाभ आहे. म्हणून मेट्रो आल्यामुळे बिल्डरांच्या
त्यांच्या प्रोजेक्टला दर मिळाला, चांगला दर मिळाला, हा याचा निश्चितपणाने फायदा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। मी भाऊ मला वेस्ट बंगालच्या 4 लोकसभा दिलेल्या आहेत। मी एकदा मालदाला सकाळी 5 पंचांचा वंदे भारत गाडीने चाललो होतो। मी पहिल्यांदा वंदे भारत गाडीत बसलो। माझ्या शेजारी लोक बसले होते, मला कुतूहल होतं की यांना विचारलं पाहिजे ट्रेन कशी आहे। मी विचारणार तेवढ्यात माझ्या शेजारच्या त्या माणसाला फोन आला, कोणाचा त्याच्या मित्राचा असेल। त्या मित्राने काहीतरी विचारलं असेल, हा बोलता अरे गजब की ट्रेन आहे, मोदीजी ने इतनी बढ़िया ट्रेन चलाई कि ऐसा लगता है कि मैं प्लेन में बैठा हूं। मैं वंदे भारत ट्रेन का किती मोटे है कौतुक है आणि वंदे भारत वर जाना वाटते कि वंदे भारत मुळे आमचं सरकार जाऊ शकते, ते लोक वंदे भारत च्या ट्रेन वर दगड मारण्याचं काम करतात। मी जल जीवन मिशन आमचं आहे, जल जीवन मिशन साठी भाऊ आमच्या जिल्ह्यामध्ये कमीत कमी 2000 कोटी रुपये आपल्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेले आहेत। मी नेहमी सांगतो की आमचे आजोबा होते, त्यांनी नदीमध्ये पाणी पाहिलं होतं, आमच्या वडिलांनी विहिरीत पाणी पाहिलं, आम्ही नळाच्या टॅबमध्ये पाहिलं। आता आमची जी पुढची पिढी येणार आहे ही जर सावध नाही झाली तर आमच्या पुढच्या पिढीला निश्चितपणाने पाणी डोळ्यांच्या अश्रूमध्ये बघायला लागेल। पण देशाचे प्रधानमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री प्रधानमंत्री मोदीजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांची दूरदृष्टी बघा। एकाने अमृत सरोवरच्या माध्यमातून देशाला आवाहन केलं आणि देशामध्ये 50,000 अमृत सरोवर निर्माण झाले आणि साहेबांनी जल तुमची काय योजना आली महाराष्ट्राची जलयुक्त शिवार, साहेबांनी जलयुक्त शिवार आणलं आणि जमिनीतलं पाणी वाढवण्याचं काम केलं। मी अतिशय जबाबदारीने विधान करतो की ह्या दोन योजनांच्यामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढेल। ही कशासाठी वाढवली तर आपल्या आजोबांनी जे नदीत पाणी पाहिलं होतं तेच पाणी आपल्या नातवानं नदीत बघता यावं याच्यासाठी व्यवस्था मोदीजीने आणि देवेंद्रजींनी केली। हे म्हटलं तर निश्चितपणाने चुकीचं ठरणार नाही। मोदीजींचं काम असं आहे, 75 वर्ष ह्या देशाला स्वातंत्र्य मिळून झाली पण ह्यापूर्वी जे प्रधानमंत्री झाले ते खानदानाच्या समाधीवर जात होते। हे देशातले पहिले प्रधानमंत्री आहेत, तिकडे न जाता आपले चंद्रशेखर आझाद यांचं मध्य प्रदेशमध्ये जे जन्मस्थळ आहे त्या जन्मस्थळावर जाऊन नतमस्तक होणारे हे देशातले पहिले प्रधानमंत्री आहे। आणि 2014 पासून आजपर्यंत एकही सुट्टी न घेतलेला प्रधानमंत्री कोण असेल तर देशाचे प्रधानमंत्री एकमेव नरेंद्र मोदीजी हे आहेत। आपण बघितलं असेल बऱ्याचदा काँग्रेसवाले ओरडत राहतात की मोदीजी मुलांशी बोलतात मुलांशी बोलतात मुलांशी बोलतात। अरे तुमच्या मुलांशी नाही बोलत, जनतेतल्या मुलांशी बोलतात परीक्षेच्या आधी। साध्या सोप्या पद्धतीने मुलांना परीक्षा देता यावी याच्यासाठी 10वीच्या 12वीच्या विद्यार्थ्यांशी मोदीजी संवाद साधतात आणि त्यांना आत्मविश्वास देतात। आमचे प्रधानमंत्री तर जनतेच्या मुलांशी बोलून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतात पण तुमचे प्रधानमंत्री 10 वर्ष एकाच मुलाशी बोलत होते राहुल गांधींशी आणि तरीही त्यांच्यामध्ये आत्मविश्वास येत नाही। हा तुमच्या आणि आमच्या प्रधानमंत्र्यांमध्ये असलेला फरक आहे आणि म्हणून मला निश्चितपणाने या ठिकाणी सांगायला आनंद होईल की गेल्या 9 वर्षामध्ये देशामध्ये जो विकास झाला देशाच्या योजना आपल्याला माहीत आहेत। मी फार वेळ न घेता फक्त आपल्या लोकसभेमध्ये काय काय झालेलं आहे त्याची माहिती देतो। भिवंडी कल्याण मेट्रो 9000 कोटी, ठाणे भिवंडी बायपास 1100 कोटी, कल्याण मालशेज रस्ता 1000 कोटी, कल्याण मुरबाड रेल्वे 967 कोटी, बदलापूर होम प्लॅटफॉर्म, वाशिन आरोबी, कलमगाव अंडरपास, बुलेट ट्रेन आणि बडोदा एक्सप्रेसवे हेही आमच्याकडून येतात। केवढा मोठा आमचा सन्मान आहे। बुलेट ट्रेन तर माझ्या गावावरून जाते, विरार अलिबाग कॉरिडॉर अजून आपण आणताय, मला वाटतं तर 50,000 कोटीचा विरार अलिबाग कॉरिडॉर आहे। हा जो विकास आहे हा विकास यापूर्वी आपण कधी पाहिला नाही। मी अतिशय जबाबदारीने सांगतो, मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना मी MMRDCचा पदसिद्ध सदस्य होतो।
आमच्या रायगड आणि ठाणे जिल्ह्याला एमएमआरडीचं बजेट हे 18 कोटी असायचं, 18 फक्त 18 कोटी दोन जिल्ह्यांना 3 वर्षांसाठी. आपण आलात, एमएमआरडी काय आहे ते सर्वसामान्य जनतेला माहिती झालं. तुम्ही भिवंडीच्या ग्रामीण भागात 218 कोटी रस्त्यांना दिले, भिवंडी शहरामध्ये 350 कोटी रस्त्यांना दिले, आणि भिवंडी ग्रामीणचे जे रस्ते एमएमआरडीच्या माध्यमातून आपल्या आशीर्वादाने झाले, भिवंडी शहरातले लोक असे बोलायला लागले की अरे क्या यार, हमको तो शरम लगता है की भिवंडी ग्रामीण के रोड इतने अच्छे है, गाव के रोड इतने अच्छे है. याचं सगळं श्रेय जर कोणाला असेल तर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना याचं श्रेय आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून आपण 6,000 आता राज्य सरकारकडून देणार आहात, केंद्र सरकारकडनं 6,000 रुपये मिळालेले आत्तापर्यंत जे हप्ते मिळाले त्याच्यापैकी या ठाणे जिल्ह्यामध्ये 224 कोटी भाव आलेले आहेत. 224 कोटीची व्यवस्था किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून झाली. आता राज्याचंही सुरू झालं की अजून 6,000 शेतकऱ्याच्या खात्यात डायरेक्ट येतील. माझी आपल्याला विनंती आहे, आमच्या शेतकऱ्याचा सन्मान वाढवण्यासाठी आपण हे केलं, परंतु आमचं जे सिंचनाचं पाणी होतं भातसा डॅममधलं, भाऊ आमचं जे सिंचनाचं पाणी भातसा डॅममधलं होतं ते मागच्या सरकारने सिंचनाचं पाणी रद्द, सिंचनाचे रिझर्वेशन होतं ते रद्द केलं आणि त्यांनी ते पिण्यासाठी ठेवलं. माझी आपल्याला विनंती आहे की ठाणे जिल्ह्याचा आमचा शेतकरी अजून सक्षम करायचा असेल तर आमचं सिंचनाचं आरक्षण परत द्यावं, आणि सिंचनासाठी जे कालवे आहेत त्या कालव्यांसाठीही फॉरेस्टकडे केंद्र सरकारकडे एनओसीसाठी प्रस्ताव गेलेला आहे, तो प्रस्ताव आल्यानंतर त्याचे पैसे आम्हाला मिळवून देण्यासाठी आपण सहकार्य करावं. काही शेतकऱ्यांना आपल्या ह्या कालव्याचे पैसे मिळाले नाही, जमीन अधिग्रहणाचे मिळाले नाही. तत्कालीन जलसंपदा मंत्री त्यांच्याकडे आमचे दशरथ तिवरे राष्ट्रवादीत असताना त्यांनी बैठक घेतली होती. 125 कोटीचा विषय आहे शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे द्यायचे, तेवढे पैसे जर दिले तर निश्चितपणाने आमचे शेतकरी राजी खुशीने या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला सहकार्य करतील अशा प्रकारचा मला विश्वास आहे. फार वेळ आपला मी घेत नाही, फक्त जाता जाता एकच सांगतो की काश्मीरचा 370 कलम म्हटला. आपण 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाला तो दिवस आपण पाहिला नाही. 26 जानेवारी 1950 ला देश प्रजासत्ताक झाला तोही दिवस आपण पाहिला नाही. पण 5 ऑगस्ट 2019 हा दिवस आपण पाहिला. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमितभाई शहा ह्यांनी राज्यसभेत पहिल्यांदा हा प्रस्ताव आणून जम्मू काश्मीरमधून 370 कलम 35 ए हे दोन्ही कलम हटवून खऱ्या अर्थाने जम्मू काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यावेळेला काँग्रेसचे लोक असं सांगत होते की मोदीजींना त्या ठिकाणी त्यांच्या लोकांना जमिनी घेऊन द्यायच्या असतील, काही लोकांना इकडनं जाऊन तिकडे लग्न करायचे असतील, अशा प्रकारच्या बातम्या आपणही वाचल्या असत्या. मी त्या दिवसापासून बोलतो की मोदीजींनी मुख्य प्रवाहामध्ये जम्मू काश्मीरला आणून काय केलं असेल तर एकच केलं, ना हमे काश्मीर में जमीन चाहिए ना हमे काश्मीर में ससुराल चाहिए, बस अभी किसी फौजी का शव तिरंगे में लिपटा हुआ ना आए ऐसा हमें जम्मू काश्मीर चाहिए. ही भावना देशाच्या प्रधानमंत्र्याची, आणि म्हणून हे 370 कलम हटवून खऱ्या अर्थाने देशाचा गौरव वाढवण्याचं काम. आणि त्या दिवसापासून विश्वाला वाटायला लागलं की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जे आहेत हे साधा सुद्धा माणूस नाही, हा भारताला एक दिवस 100% 11व्या अर्थव्यवस्थेमधून 5 नंबरवर आलोय, पण येणाऱ्या काही दिवसात आपली अर्थव्यवस्था 2 नंबरवर येईल याच्यामध्ये काही दुमत नाही. शेवटी जाता जाता एकच सांगतो, आपण सगळ्यांनी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी खिडकी या खोल कर देखने दो मुझे मेरे वतन की नई तस्वीर बन रही है, खिडकियां खोल कर देखने दो मुझे मेरे वतन की नई तस्वीर बन रही है. अब तक सरकारें गठबंधन से बनती थी, अब तक सरकारें गठबंधन से बनती थी, अब विपक्ष गठबंधन से बन रहा है. ये जो जीत है ये मोदी जी के नेतृत्व के 9 साल में विकास का जो काम हुआ है उसकी जीत है.
मोदी सरकार ने भले ही सारा कचरा साफ न किया हो, मोदी सरकार ने भले ही सारा कचरा साफ ना किया हो, पर एक जगह इकट्ठा तो जरूर कर दिया है। मेरी आपसे विनती है कि जो विरोधियों का गठबंधन का कचरा एक जगह पे इकट्ठा हुआ है, हम पूरी ताकत लगा के, मैं आपसे विनती करता हूँ कि 2024 में आप चलिए उठिए, अब आकर फैसला करिए। अब आपका काम है कि इस कचरे को हद पार करके भेजना है और मोदी जी को फिर से एक बार प्रचंड बहुमत से 2024 में फिर से एक बार आशीर्वाद देके मोदी जी को प्रधानमंत्री बनाना है। इसके लिए आज से 250 दिन बचे हैं, ये 250 दिन में हम सारे कार्यकर्ता पूरा अपना योगदान देके काम करें और मोदी जी को प्रधानमंत्री बनाने में अपना योगदान दे। एवढं सांगून मी माझे दोन शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद। सबका साथ सबका विकास अशी सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका घेत मोदी सरकारने 9 वर्ष पूर्ण केलेली आहेत। समाजातल्या सर्व घटकांची साथ आणि सहयोग हे देशाच्या आणि पक्षाच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात। राष्ट्रहित सर्वतोपरी ही भारतीय जनता पार्टीची विचार